नमस्कार, मी प्राध्यापक केशव कातुर आपणा सर्वांचे एबी न्यूज मध्ये स्वागत करतो। जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी। श्रीगोंदा तालुक्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटना काही केल्या थांबेना। सामाजिक जीवनात चीड निर्माण करणारी घटना श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डिया गावात घडली। नवरी घर सोडून पळाली। लग्न झाल्यानंतर 15 दिवसातच आपल्या घरातील 1,55,000 रुपयाचे सोन्याचे दागिने घेऊन ही युवती प्रियकरासोबत आळंदी इथे पळाली। तिथे जाऊन त्या दोघांनी लग्न केले। या प्रकरणी संबंधित मुलीच्या पहिल्या पतीने दिल्या तक्रारीवरून त्यांची पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील भुजबळ वस्तीवर 14 तोळे सोन्यासह तब्बल 2,50,000 रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली। ही घटना भास्कर भुजबळ यांच्या घरी घडली। श्रीगोंदा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। नको तेच घडलंय। पबजी खेळताना युवकाला हृदयविकाराचा झटका, उपचारापूर्वीच मृत्यू। ही घटना नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील मच्छिंद्रपारडी गावातील आहे। अशा गेम्सवर बंदी घालावी, पालक वर्गातून जोरदार मागणी। नेवासा तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली तब्बल 105 वर। संक्रमण रोखण्याचे नेवासा तालुका प्रशासनासमोर आव्हान। श्रीरामपूर तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडून देणारी घटना। खून प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पसार। फॅनमधून मारली उडी। श्रीरामपूर तालुका पोलीस शोध घेत आहेत। त्यासाठी श्रीरामपूर तालुका पोलिसांची टीम रवाना करण्यात आली आहे। पारनेर तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली 100 पार। आज दिवसभरात 4 नवीन कोरोनाबाधित। राहुरी तालुक्याची एकूण कोरोनाबाधितांची संख्या 75 एवढी झाली। हळहळ व्यक्त करायला लावणारी घटना। आज कारगिल विजय दिवस, पण याच दिवशी मंगळवेढ्यातील जवानाला वीरमरण। सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील हुलजती येथील जवान नायप्पा सोमण्णा म्हेत्रे यांना सेवा बजावत असताना अचानक छाती दुखत असल्याच्या कारणानं जम्मू काश्मीरमधील हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले। उपचार दरम्यान त्यांचे निधन झाले। पिंपरी चिंचवड परिसरातील विद्यमान नगरसेविका माननीय सौ निर्मलाताई गायकवाड यांचा आज वाढदिवस। कोरोना पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत सामाजिक उपक्रमाने साजरा। श्रीगोंदा तालुक्यातील चांदगाव येथील पुस्तरवाडी परिसरातील ओढ्यावरील लोकवर्गणीतून बांधलेला पूल नुकत्याच झालेल्या पावसानं वाहून गेल्याने वाडीवरील ग्रामस्थांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे। ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांची अडचण लक्षात घेऊन हा प्रश्न सोडवावा अशी मागणी माजी उपसरपंच महादेव म्हस्के यांनी केली। कर्जत तालुक्यात कुंडीबा सुपेकर यांची म्हैस विजेच्या धक्क्याने दगावली। संगमनेरमध्ये कोरोनाचे धक्काचक्र जोरात सुरू असून तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 528 वर पोहोचली आहे। जयराज फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम, कारगिल विजय दिनानिमित्त कोळगावात वृक्षारोपण करून शहीदांना आदरांजली, अशी माहिती एबीन्यूजशी बोलताना जयराज फाउंडेशनचे अध्यक्ष युवा नेते प्रमोद म्हस्के यांनी दिली। शासनाच्या सर्व योजना गोरगरीब व वंचित लोकांपर्यंत पोहोचविणार आमदार लोकनेते निलेश लंके। अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल रिक्षा शिलाई व झेरॉक्स मशीनचे वाटप। अहमदनगर जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली तब्बल 3,447 वर। उपचारानंतर बरे झालेले रुग्ण 1,945, उपचार सुरू असलेले रुग्ण 1,451। आतापर्यंत अहमदनगर जिल्ह्यात कोरोनामुळे 51 व्यक्तींचा मृत्यू। श्रीगोंदा तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली तब्बल 106 वर। उपचारानंतर बरे झालेल्यांची संख्या तब्बल 78 एवढी, तर उपचार घेत असलेल्यांची संख्या 28 एवढी। आज पिंपळगाव पिसा येथील खरातवाडी परिसरात कोरोनाचा शिरकाव। उक्कडगावसह राजापूरमधील मंगळवाडी व हिंगणी परिसरात कोरोना संक्रमण टाळण्यासाठी खबरदारी म्हणून लॉकडाऊन। पाहत राहा, ऐकत राहा एबी न्यूज। धन्यवाद।